आईनं पावडं कुठं ठेवलं आहे काय माहिती? हां इकडं ठेवलं आहे वाटतं. ए सादया, अरे मी मळ्यामध्ये चाललोय, माझ्या तिकडं असेल तर तिला सांग मी मळ्यामध्ये चाललोय म्हणून. दरवाजा इथं उघडाय बरं का, लवकर सांग. ते बाबूराव काय रे, हा काय अवतार रे? काय अवतार म्हणजे? कपडे घातले चांगले का चांगले नाही काय? काय बाबू पुढं पवर आले काय कळार तू? काय भानगड काय? कायच भानगड आहे? अहो तुमचं वय काय, वागत आहे काय म्हणजे? हा काय झालं काय? आता काय चांगलं दिसत नाही का? नाही लय भारी दिसतंय. हा मग घालाव कडे गाडचे कपडे आले लोक आहे ना भाऊ. हा चांगलं घातलं का तिकडे नाव ठेवते? हा रेडे वाकडे घातले का तिकडे नाव ठेवते? नाही नाही चांगले चांगले. खाओ तुम्ही परवाच्या दिवशी हा कॉलेज रोडला का बरं गरके मारत होते? कॉलेज रोडला? हा अहो ते कॉलेज रोडला काय होतं माहिती, काम होत थोडस. तर काम काळजी गेलतो तुमचं काही काम नव्हतं बाबूराव, मला सगळं माहिती आहे तुम्ही पट्टे मारित होते पट्टे. ते असं होतं तुला आता कोणाजवळ बोललो बरं का? सांग ना मला काय भांगळी. अरे ते पिऊन नाही का मॅडम? हा तिच्याशी डोकं लावित होतो. अहो असं कोणाशी डोकं लावित आहे का? काय लग्न करून टाका ना. अरे आता या वयात कोणी लग्न, आता बाळाशी कोणी लग्न करेल का रे? का बरं नाही करणार म्हणजे? का बरं नाही करणार? अरे आता वय जवळ चाललंय भाऊ. तुला माहिती आहे ना नाणी किती दिवस झाले वारून? ते 8-1 वर्ष झाले असेल. आणि मग 8-1 वर्ष मग आरची काय करते? आरची काय करायचं आहे आता ते तिला ना डेअरी पाठवले दूध घालायला. हा मग तोपर्यंत म्हटलं या कांद्याला घर का देऊ, कसे काय कांदे कोणते पावा? कांद्याला तर ती कालच पाणी भरून गेली तुमची पोर. हा म्हणच बघायला आलं किती राहिले भरायचे काय नाही असं. बरा येळ मिळाला तुम्हाला मळ्यात यायला. आज आलोय मळ्यामध्ये नाही ते पोरच पाहते सगळे, मी काहीच पाहत नाही. मी ना माझ्या डोक्यात नुसती गणगण चालू राहते भाऊ. काय सांगतो काची याचे आता घरात? आता झालं वर्ष 2 वर्ष मला पुरीचं लग्न केलं. म्हणजे मग मी एकटाच राहणार घरात, मला कोणी जोडी नाही काय नाही, स्वयंपाक पाणी करायला कोण नाही काय नाही, सगळं हातानंच करून खायचं. मग आता काय करतो? मग चाललंय डोक्यात विचार, म्हटलं भेटलं तर भेटलं एखादं कुठंतरी. बाबूराव हा तुम्हाला एखादा पोरगा तरी पाहिजे होता? नाही पाहिजे हात काही, म्हणजे मुलगा लागत होता मला. आता पोर गेल्या पण परत मला कामधंदे करावंच लागणार ना भाऊ शेतीचे. पण तरी आता पोर करते सगळं कामधंदा माहिती का? हा मला काहीच पाहून देत नाही. पण हे काम करूच नका ना बाबूराव. नको ए बरं मी काय आता मग एक कर ना. काय ऐकतो ना तर एखादी पोरगी पाय असेल तर मला सांग. तुम्ही करणार का लग्न? लगेच करतो चाल. तुम्हाला आहे ना मी एक पत्ता देतो मी. हा दे. त्या बाईचं नाव आहे ना तुम्हाला सांगतो, बकुळाबाई आहे. बकुळाबाई? हा बकुळाबाई. कार्ड कुठं गेलं बा तिचं तुम्हाला सांगू का? त्या बाईने आत्ता पोत आहे ना लय लग्न जमावले लोकायचे. हा हे मा जमेल का मग? आयला मग तर लय देव पावला येणं. मग तुला सांगतो ड्रेसच करेल मी तुला पाय बा, जर जमल्या मावायला त्या बाईनं तर तुला डायरेक्ट ड्रेस. नाही 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 तुला एक ड्रेसच घेऊन टाकेल मी. अहो कपाट कणू राहिले. जाऊ दे करू दे, तो बाबरावचा माझी पत्ता दिला जर जमल्या माझं तर तुला मी ड्रेसच करतो चांगला. हे बघा हा तिचा पत्ता आहे, या पत्त्यावर जातो मी. हा काय 100% तुमचं जमल म्हणजे जमलच. असं बरं आता जातोच मग आता पुरीला सांगावं लागेल मला. नाही सांगा आणि करून घ्या, असे पट्टे नका मारीत जाऊ. नाही यार तू असं पत्ता दिला जर जमलं मावलं मग मी कायला पट्टे मारेल तिकडं. चालेल येऊ का मी? काय करायचं चाललंय आता मला बारे द्यायला जायचं ना. हा काय मग बरं मग ये तू, मग मी जाऊन येतो. हा चालेल चालेल बरं बरं येतो जाऊन. आईला बारीक काम केलं बरं की ना आईला, आता या बाईक जाणं म्हणलं पुरीला न्यावं लागेल तर काय काय ना. नाही तर पुरीला सांगेल तू नको येऊ, माई मीच जातो. पाहतो कशी काय त्यांच्याकडं पुरी किती काय आहे, जर जमून जर दिलं ना पण ती काही पैसे बिसे घेते का काय ते कळा ना बा. जाऊ दे घेते असले ना 5-50 हजार तिला कमिशन देऊन टाकू, पण जमूनच घेऊ. फक्त पोरगी चांगली भेटली पाहिजे आपल्याला. चालेल जाऊनच येतो आता या पत्त्यावर. अरे गाणं होती नुसती. अरे दादा ना म्हटलं होतं हे झाड कमी करा थोडं.
बाई जडू राहिली अर्चना काय रे शरद भाऊ घे किटली उद्यापासून नाही जाय बघ नेणार किटली खबर रे काय झालं मला जॉब लागलाय आता कंपनीत सिन्नरला सिन्नरला का हां तिकडे जाणार आहे आता उद्यापासून मी मग आता तू नाही येणार काम नाही मी नाही येणार आता तुझे तू स्पाइस दे आता कंपनीत असा टाइम काय टाइम सकाळचा टाइम आहे 7 चा टाइम आहे अरे देवा 7 ते 7 मग तुला जमणारच नाही 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 जमणार तसे मला घरचे भी बोलत होते काय तू काय आम आले का त्यांचा म्हणजे झालं का शरद भाऊ नाही त्याचं काही नाही पण आता मला जॉब लागलाय महत्त्वाचं काय काही नाही घरच्याचं मी होतं काय तसे मला आजूबाजूचे लोक म्हणायचे काय व तू त्यांचा काय नोकर आहे का त्यांचे दूध वाहतो आता लोकांचं काय घेऊन बसला नाही मी बोलते तू कोण आहे बोला ते नाही लोकांचं मी नाही घेतलं मनावर पण आता मला चांगला जॉब लागला भाऊ इतके दिवस घरी होतो ना मी नाही नाही चांगलं चांगलं तुला जॉब लागला ना बरे बरे काही नाही आम्ही पाहून घेतो पण दुसरं कोणाला तरी पाठवत जाईल नाही तर मी स्वतःच आज जाईल काही नाही त्या तेवढं काय किती जवळच आहे ना त्याला काय मग दुधाचे पैसे नाही भेटले का अरे हा बरं लक्षातच नाही राहिलं माझ्या ते एवढे कमी हां एवढंच दिलं त्याने ते फॅट काय म्हणते ते कमी लागलं ते तरी मी या दादाला म्हणत राहते का पाणी कमी टाका माझं ऐकतच डेअरीवाले तेच म्हणे लय पाणी टाकते तुम्ही हे दादा ना ऐकतच नाही पाय बरं आता हाताने 200 रुपये कमी आले ना बरं चल जाऊ कमी माझा अजून डबा घ्यायचा आहे जायचं कंपनी आजपासूनच आहे बरं बरं जाय मग हां हां चल सांगणा आता दूध घालायला तो गेला निघून आता रोज मालाच जात जावं लागेल तिथं ते दादा कवा येत्या काय माहिती अर्चना सबरी आले का तुम्ही हा एवढं लवकर आणि मग तिला काय करायचं होतं लाईटही नाही लाईटचा खोळ बाई म्हणजे तुम्ही 12 नाहीच भरलं लाईट अहो गेलो होतं मोटर चालू करायला पण तिने फ्यूजही पाहिले सगळं पाहिलं काही चालूच होय ना मग एकदा वायरमॅनला फोन केला पण वायरमॅन म्हणा आज दिवसभर लाईट जाणार नाही मग लाईट यायला तर तुम्ही जमीन जाणार हा मी जाईल सध्याला जाईल मग लाईट आल्यावर बरायला हा आणि तुम्ही दुधात एवढं पाणी का टाकी द्या कोणा तुम्ही म्हणजे काय झालं दुधाचं आज नाही नाही तुम्ही एवढं पाणी होती तर का बरं पण मला न सांगता होती त्या अगं अर्धा लिटर पाणी टाकेलच फक्त लई नव्हतं टाकेल हा त्याने 200 रुपये कमी दिले ना त्यानं कोणा दूध डेअरीवाल्यानी डेअरीवाल्याना हा काही खराब झालं का दूध आपलं खराब नाही झालं मोकर पाणी होतं त्याच्यात जादू होतं एका डायरेक्ट ते गाय नाही ना काही खाण्यापिण्यात गेलं असेल त्याच्याकडून ना का पाणी पिले असेल जास्त ती नाही पाणी बिणी ती नाही पहिले तुम्ही हाताने पाणी ओतलं हा काय हा तुम्हाला म्हणतात एवढं लालच नका करू त्याला म्हटलं काय दूध एक तर कमी पडले आपलं आणि उद्यापासून तुम्ही दूध डेअरी घेऊन जात जा मी नाही जाणार काय रे तू त्याला जाणार नाही त्याला जॉब लागलाय कोणला ते शरद भाऊला पण तुझा जायना हा मी जायना हो तिकडं इकडे किती पोरं राहते हो तिकडे पोरेशी काय करायचंय ते नाव घेते दादा हा नाव घेते आपलं आपलं दूध वाचायचं पावती घ्यायची निघून यायचं काय करायचं शिट्ट्या मारते ती कोण पोरं कोणते पोरं मला नाव सांग तुम्हाला कोणीच नाही घाबरत हा घाबरत नाही मी त्या डेअरीवाला सांगतो फोन करून काय पोर आले का पटकन दूध ओतून घे जाय पटकन काढून दे जाय जर मी दूध डेअरीमध्ये घालायला गेलो घरच्या कामं कोण करीन अरे हा ते बरोबर आहे आज मग तुम्ही करून टाकता स्वयंपाक पाणी नाही ना आता स्वयंपाकाचा स्वयंपाक कवा मला जमलाय कधी करताना मग दूध घालायला मी जाऊ स्वयंपाक मी करू तुम्ही काय करता मग बरं मी काय सांगू तुला माहिती का तोला आवरलाय का मला आनंद झालाय का आज आनंद हा का बरं काय सांगा तुला आता तुला आई पाहिजे आई आई तर पाहिजे आता का स्वर्ग जाते का आई घ्यायला अगं स्वर्गात नाही मग अगं तो मधू नाही का कोणचा मधू दादा अगं तो सोमन आहेचा हा काय त्यांचं त्यानं काय केलं ते बरं भाऊ राज तुम्ही टाकटक दिसते म्हणून येईल म्हणलं राहायचं नाही का हा आम्ही म्हणलं अरे कपडे घालाव का नको राहायचं नाही म्हणा बाबरा तुमचा आज आहे ना तू गॉगलन ते तुमचे कपडे ते जर्किंगन असं भारी दिसतंय ना म्हण तुम्ही लय खुश दिसतंय म्हण तुम्ही आज हा मग तो मला म्हणा तुम्ही असं दिसते इकडे तिकडे जाताना येताना असं असं म्हणजे ते बरं मला याला म्हणलं तू काय करू राहिला रे म्हणलं भाऊ म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ना मोकळ मोकळ हा मग काही कळा ना असं सांगतो रे तुला आता काय मग ते बरं बाबरा असं हिंडल्यापेक्षा ना तुम्ही असं करा लग्नच करून टाका म्हणा त्याला काय तुमच्या लग्नाची एवढी काळजी पडली काय माहिती मग त्याला काय केलं माहिती का तुम्ही अमक अमक ठिकाणी जा म्हणा मी तुम्हाला पत्ता देतो म्हणा पत्ता हा म्हणजे तिकडे एक ना लेडीज आहे पत्ता देईल ते ना म्हणजे तिला कसं लग्नाला तयार होणार का नाही नाही ती जमून देती जमून देती हा एजंट आहे ती एजंट एजंट हा तू आता इकडे थांब येतो जाऊ ना कुठं दापूरला त्या एजंट का मला यायचं दादा तू का येते नाही मला यायचंय
तुम्ही कसे अंशाल उचलून, मी तरी निरखून पारखून आणीन माझी आई. हा काय अरे तू लय लांब जायचं पुरी, त्याच्या जवळ आहे का? येऊ द्या दादा, भाड्या तोडायला पैसे खर्च होतो. तुम्ही आतापासून असे करायला लागले. याला काय पोर आहे तू, 50 ना? मी का नाट लावायला येऊ राहिले, मी तुमचं लग्न जमून द्या येऊ राहिले ना. पाय बाय का? हा मग कर आव तर गे गे दारा लावून चाल. हा जाऊ द्या दारोजा, काही नाही येतील काकू येणार. चला चाल मग, पैसे आहे ना? हा अहो तुम्हाला फोटो पाठवले, तुम्हाला ती मुलगी पसंत नाही पडली का? तुम्ही ना लय दिवस घेतले बघा, एक माझ्याकडे इतके लोक येत आहे ना का, उभं राहायला जागा राहत नाही. तुम्ही किती वेळ घेतला? तुम्हाला पसंत नसेल तर सांगून द्या बरं, तुम्ही दुसरीकडे जा बरं. मग बरं, काय पाहिजे तुम्हाला? तिची जन्मतारीख आणि ते सगळं पाठवते मी तुम्हाला. चालेल चालेल चालेल, मग पाठवलं का मग मला लगेच 2 दिवसात सांगा, नाही तर मला दुसरं गिराय कायचं आहे लगेच. हो हो चालेल चालेल, ठीक आहे. हां ठेवा मग ठेवा. ए पुरी काय दादा? अगं चाल ना आता, एक मा ना इतका कंबर दुख राहिले ना, त्या ट्रकमध्ये बसून आलो ना, ट्रकमध्ये. मला त्या ट्रकीत बसायचंच नव्हतं, तुमच्यामुळं बसावं लागलं. बार हाडा वेळ झाले मावाले, तुमच्यामुळं आज मी ट्रक पाहिली दादा, काही म्हणा. येते लांबले गाव बघ. पण विचार ना ते बकुळबाई कोणा कुठं राहते. आलोय खरी येणं, पण आता विचारते कोणला येणं. कोणाला म्हणजे रस्त्यालाच विचारायला पाहिजे होतं आपण, आता कोणाने विचारी त्या इडत येत एक नुस असं सांगू मी असं म्हणजे विचारायला जावं तो माणूस नाही. बाई नेमकी बंगल्यात राहते का नेमकी दादा? तिकडे काय पाहते, इकडे पा. कुठं? इकडे. ए यांना विचारता का? त्या बाईला म्हणा बकुळ बाई कुठं. हा ते विचार घे तू. मी विचारू? मग मी विचारू का? मग काय झालं तुम्ही विचारले नाही, लग्न तुम्हाला करायचं आहे ना. बरं ते मी विचार. चल चल तू चल. हा चला. ओ बाई आपत्ता पा ना, या पत्त्यावर जायचं होतं आम्हाला. अहो हा माझाच पत्ता आहे. तुमचाच आहे? हा. तुम्हीच बकुळ बाई का? हा. कोणी दिलं तुम्हाला पत्ता? ते आमच्या गावातल्या एका पोरानं दिलाय. हा का? हा. मी काय म्हणते आम्ही बसू का तिड? हा बसा 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 दादा. कुठून आले तुम्ही? आम्ही शिन्नरवरून आलो ना. लय लांबून आले. आलो तर आलो, गाड्या भेटणे एक ट्रक भेटली, ट्रक. त्या ट्रकच पाठी मागून चढलो. हा आणि इतकं तांगाडली त्या ट्रकवाल्याने, स्पीड ब्रेकर सुद्धा पाहिली नाही, मोकार कांबरात आउट केलं मला. गोष्टी मारायला आले का जे मेन ते विचारा ना. ए जसं प्रवास झाला तसं सांगितलं पाहिजे ना आपल्याला. आपण आपल्या कामासाठी चालू आहे. आम्हाला लग्नाचं पाहिजे होतं. हा मी तेच काम करते ना, लग्न जुळवायचे. आम्ही त्यासाठीच आलोय ना. ते हे तुमची मुलगी आहे का? हा मुलगी माझी. हो हिच्यासाठी स्थळ पाहिजे का? हो. नाही नाही अजून मी शिकते. पोर शिकते मावली. लग्न करायचंय यांच्यासाठी स्थळ पाहिजे का? हो हो. म्हणजे मी माझ्यासाठी आई घ्यायला आली. बरं तुम्हाला पाणी बिणी देऊ का? मग पाणी लांबून आले ना. द्या ना द्या ना, ताण लय लागली. हो येणं पेते काय वंजुळीनी बाबू. दादा कोणतं येत का? अहो येत जनावरांचं पाणी. तुम्ही जनावर आपले जनावर साठी नाही येते, माणसांसाठीच आहे. मग त्याच्यावर झाकण वगैरे काहीच नाही ना. हा नाही नाही झाकण नसुद्धा इडं एवढं मोकळं याच्यात काय पाडणार आहे. तुम्ही माणसं बोलू घ्या त्यांनी, हे पाणी पाहिजे का? अहो हे पाणी म्हणजे शुद्ध पाणी, फिल्टरचं पाणी घरातून याच्यात सोडलेलं येते याच्यात. हा मला एवढा वेळ नाहीये लोकांना तांब्या भरून पाणी आणून द्यायला. ये सरे सरे लाईन लागेल राहते गाड्यांची, सारखे लोक चालू राहते माझ्याकडं वर वधू लग्न जुळवण्यासाठी. आज कोणीच नाही का? नाही नाही तुम्ही गेले का? चालूच होतील. मग आता रिडून तुडून कोणी दिसलं नाही हो? थोड्या वेळाने गर्दी होईल, थोड्या वेळाने आम्ही गेल्यावर. हा तुम्ही परत येऊन पाहा तुम्ही माशाल काय बकुळा बाई. अशी लाईन लागेल राहते, उभं राहायला जागा राहत नाही. म्हणजे आम्हीच पहिले आलो तुमच्या आता. तुम्ही लवकर आले, थोडे थोडं टायमाने यायचं होतं. तुम्ही म्हणजे किती टायमिंग राहत तुमचा? अजून थोडा, अजून तुम्ही एक तासाने आले असते ना तर इडं बा लाईनच लागेल राहत. आमचा नंबरच लागला नसता मग. तुम्ही बरं झालं लवकर आले, तुमचा एक नंबर लागला. हे पूर्ण गाय केली मला घरून निघताना. दादा लवकर चालायला लवकर चाल, मी एक तासाने लेट निघणार होतो. पोर हुशार आहे, लवकर आले तेच बरं झालं. हा का? मी म्हटलं घरी आले फायदा होईल बस. लवकर आल्यावर फायदा होईल. असं काय या बा, तुम्हाला मी मुलींचे फोटो दाखवते बर का? पण माझं कमिशन आहे. कमिशन किती? हा कमिशन शिवाय मी फोटो दाखवत नाही मुलींचे. किती कमिशन? माझं कमिशन आहे 2 लाख रुपये. 2 लाख? हा
ओ आमची परिस्थिती नाही एवढी बर का हो थोडस आमच्या जीवा का पाक नाही मग मला कसं आहे 1,00,000 रुपये मी त्यांना देणार आणि 1,00,000 मला ठेवणार माझं कमिशन निघलं पाहिजे ना मग थोडं करा व्यवस्थित बरोबर काही कमी जास्त करा नाही नाही कमी जास्त नाही होणार तुम्हाला पटत असेल तर पा नाही तर मग निघून जा बरं एक तर मला दुसरे गिराई करत बायतलेच मग हे दिसत येऊ दादा हा ना बायतला अरे 2,00,000 म्हणती म्हणजे तुम्ही असं कमिशनवरच मोठे झाले का अहो बाई माझा धंदा आहे तो लग्न जुळवण्याचा पण आम्ही अन्न खाऊन दिवस काढतो अन्न खाते मग आम्ही काय शेण खातो काय ते आम्हाला काय माहिती आता नाही नाही तुमचा गोगल एवढा 1,000 रुपयाचा तुमचा गोगल आहे तुम्ही म्हणते आम्ही गरीब आहे अहो 1,000 तो याच्यावरून आणलं मी आता यात्रातला 100 रुपयाचा हा म्हणजे हा जत्रातला आहे का हा आमच्या माझा दादाचे तुम्ही याच्यावर नका काय सांगा बरं त्यांचं जर्किंग 2,000 त्यांना म्हणा मोठे नानाचे अहो या बाय माझा थंडी वाजायचे तर मी जर्किंग घालून आले सांगा बरं काय तुम्हाला या वयात काय गरज आहे लगीन करायची अहो म्हणजे तसं काय झालं माहिती का मी तुम्हाला सांग बाई सांग ती काय ना मला ना आई पाहिजे म्हणजे मी लग्न करून जाईन माझ्या दादा छाल होतील आणि ते मला देखावणार नाही मग मला 17 इकडं जाय तिकडं ये सासरी जाय मायरी मला परवडायचंय का ते याच्याने मानावर मला टाकून द्यायला बसला द्या बसला का नाही मग त्याच्यामुळे मीच म्हटलं दादाला दादा तुम्ही लग्नच करून घ्या या बा 2,00,000 रुपये कमिशन आहे माझं तुम्हाला परवडत असेल तर बघा नाही तर जा बरं टाइमपास करू नका इथं अहो टाइमपास करायला नाही आलो आम्ही आईसाठी आलोय समजून घ्या माझ्या भावना मग तुम्हाला आई पाहिजेच ना तुला 2,00,000 रुपये द्या ना मग 2,00,000 काय प्रॉब्लेम आमच्याकडे तेवढे अहो देतो 2,00,000 देतो वाटलं सर पण पहिले पुरी दाखवा दाखवा भाऊ थोडे शांत जा इथं मला आहे ना लागल तेवढे लोक येत राहत तुम्ही लईच बोला तेव्हा बडबड काय म्हणते मला कळच निघत नाही कळलं दादा दाखवा भाऊ जाने गेले तर बिगा ओपी तो मरजी आता तुम्हाला तुमच्या वयासारखीच पोरगी पाहावा लागेल मग ती तुम्हाला दाखवली तुम्हाला पसंत पडली का मला सांगा ही पोर मला पसंत पडली आणि मग लगेच लग्न जमलं पहिले माझ्या एक हातात पैसे आणि दुसऱ्या हाताने पोर तुमच्या संग चालेल चालेल संग म्हणजे ते लग्न लावून नाही देणार का कोण ते पोरीवाले नाही पोरीवाले कसे काय लग्न तुम्हीच खर्च करा ना दादा 2,00,000 द्यायचे लग्न करायचं हा मग तशीच प्रथा चालू आहे आजकाल जाऊ दे वाऊ दे दादा तुमचं करून घेतलं मग काय होईल मग नाही तुला काय यायच्या का अरेचं काय करायला यांच्या का जर नाही लग्नासाठी मग तुला लग्नासाठी काय आपली पुकार करणार काय कोणाला बाई आजकाल मुली भेटती नाही ये माझ्याकडे इतके छान छान देख नाही मुलं येतात त्यांना लवकर मुली नाही भेटती तर यांना कुठून पोरगी भेटणार तुम्ही वरून म्हणते लग्न करून द्या लग्न बिग्न नाही बाई एवढे पैसे पडतील मग तुम्हाला 2,00,000 द्यायचे कायचे दे 2,00,000 जाऊ व्हायचे फक्त पोर पाहिजे हा पोर पाहणं म्हणजे सोपं झालंय का आजकाल पोर पाहणं सोपं आहे का मला तर किती जण पाहते अगं बाई तुझ्या वयात आणि यांच्या वयात काही फरक वाटतो का नाही तुला काय झालं माझ्या बापाला चांगलं आहे ते पैशांचं तुमच्या लक्षात आलं ना हो आहे देणार आमच्या हो कारण कसं आहे आजकाल तरुण ताट्यांना मुली नाही भेटती बाई तुझ्या वडिलांचं वय खूप झालेलं आहे त्याच्यामुळे आहे ना त्यांना त्यांच्या वयाची मुलगी शोधणं मला पण खूप अवघड जाणार आहे हा त्याच्यामुळे अवघड जाणार आहे तुमच्याकडे लागेल तेवढे फोटो असेल ना अगं लागेल तेवढे असेल पण तुझ्या वयाच्या मुली असतात त्या त्यांना देऊन चालले आमचेही फोटो त्याला दाखवा ना मी काय म्हणते थोडं इकडे तिकडे करा ना काय होतंय मला एवढं दिसत नाही मला आता खरं सांगू का मी आहे ना या अशा लोकांचे लग्न मुळी जमीतच नाही मी सुंदर देखणे मुलं असले ना त्यांचे लग्न त्यांना पटकन मुली भेटतात आणि माझं कमिशन मला भेटून जातं आता ह्या माणसांना मुलगी बघायची म्हणजे मला खूप त्रास आहे ना हा दादा अहो पण तुम्हाला त्यांनी पसंत केलं पाहिजे ना चॉईस केलं झालं काय मला झालं काय मला काय झालं तुम्हाला काय वाटत नाही तुमच्या वडील काय झालं काय मला त्याला एक कळकळ आहे माझ्या दादाचे म्हणून मी पोर पाहायला आले ना तुम्ही जरा खालच्या आवाजात बोला काय खालच्या आवाजात बोला मी इकडे लग्न जमवायला आले का मला इकडे भांडायला आले माझ्याशी चला उठा उठा 2,00,000 मागायला काय टपकन मेले 2,00,000 लागतील उठा लवकर उठा काय उठा म्हणजे काय काय स्वतःच आवसानं चालले पोर पाहिला उठा लवकर निघा बरं दाखवा पोट दाखवा नाही नाही तुम्हाला सांगते तुम्ही असं म्हणत असेल ना मला तुमच्याकडून 3,00,000 रुपये कमिशन पाहिजे तर मी जमीते वर चालली दादा हा निघा 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 दुसरीकडे जा मग तुम्ही जा बाई चुकलं आमचं बस बस बाई बस तुम्हाला करायचीच आहे ना मग करायची मला बाय बायको हा मग थांबा शांत खाली आवाजात बोला खाली आवाजात बोला
बर ते 2 लाखाच समजलं का? हा माहिती 2 लाख समजलं. तुम्ही पुढचं दाखवा. तुम्हाला आता मी फोटो दाखवतो. नुसते पैशाचे लालची लोक येडे हो. आहो तुमच्या सारख्यांचे लग्न जमवणं म्हणजे कठीण झाले. फोटो बाई दाखव. एक परचे कोणती मला पावते. हा तुमचं नाव काय म्हटले? बाबूराव. बाबूराव का? एकच मिनिट बर का. हा ये बाई ही मुलगी बघा. चांगली बर का? हो दाखवा मला पाहू दे. पाय ग पुरी पाय. बापरे दादा किती म्हातारी. ती चष्मा काढून पा. ते ए उले म्हातारी. तुमच्या पेक्षा जास्त आहे. दुसरी दाखवा. दुसरी दाखवा. अहो छान आहे. नाही नाही आम्हाला पसंत. दुसरी दाखवा. आता यांच्या सारख्याला अशी दाखवल ना दुसरी पण. थोडी कमी वयाची दाखव. तरी खाली आहे. तुझ्या खाली आहे त्याची. हा या बाई ही एक मुलगी पा. पाय ग कशी काय दादा. तिट्टी बोले. ती बाई जाडी गेली. मग जाडी नको आपल्याला. नको जाडी काय एवढी. बरं थांबा अजून दुसरी दाखवते. हा ही बाई ही बघा. नको नको. लग्न यांना करायचंय ना. आई मला करायची. हा पण त्यांना पसंत पडली पाहिजे. मला पसंत पडली पाहिजे. बर थांबा आता अजून एक दाखवते. हा ही पहा बर. छान छान मला दाखवते. सगळीला छान छान म्हणतील. दादा तिचं असं झालंय. पाथी लाडू कण मागे ती जिलेबी. म्हणजे अशी काय तिरकस गुन्हा काय का? नका काय दुसरी दाखवा. अहो एवढ्या मुली दाखवल्या तुम्हाला. एक सुद्धा पसंत पडा ना. हा ही बघा बर बाबूराव. आता ही पाय चांगली. हे बरी पाय दाखवा ही तुम्हाला पसंत पडली. हो मला पसंत आहे. बाबूराव पण तिचं वय फार कमी आहे. तिही तुम्हाला पसंत केलं पाहिजे ना. किती वय तिचं? तिचं वय आताशे 18 चालू. मॅडम हीच पोर पाहिजे मला. हीच पाहिजे. मग थोडं अजून कमिशन द्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे कसं काय? अहो तिचं 18च वय आहे. तिला तयार करावं लागेल. बाई असं असं निवड देव आहे. तिच्या आई वडिलांना सांगावं लागेल मला. अहो मॅडम तुम्ही आमच्या घरी येऊन पहा. कसं आहे हा सगळं नंदनवन आहे. कुठं जायचं रे बाईला त्या? अहो त्या घराला काय तुमच्या काडी लावायची का? तुमच्या बाई काडी लावायची काय का मग ती? पण तुमच्या राष्ट्रन काही जाळायचंय का? तुम्हाला पसंत केलं पाहिजे ना तिने. बर मॅडम या पुरीचं किती कमिशन द्यावं लागेल तुम्हाला? यावा आता तुम्हाला ह्या पुरीचं कमिशन लास्ट सांगून देते. ह्या मुलीला जर तुम्हाला नवरी म्हणून न्यायचं असेल तर तुम्हाला 15 लाख रुपये फायनल द्यावा लागतील. काही जास्त मागत नाही. 15 लाख? हे बाबू मला तर घामच आला. हे बाबू मला तापच आलाय ना. असं काय तिच्या 15 लाख देऊन तिच्या असं काय? अहो तिचं वय कमी आहे. तुमचं वय जास्त आहे. अहो पण मी काय म्हणते माहिती का? आमच्या घरी तिला काय ताण नाही. स्वयंपाकाराचे 2 जीवांचं सुखी राहायचंय. काय वावरात बी जाऊन देणार नाही. माझ्या दादा मा लग्न झालो. काय ताण आहे? घरातच बसणार. अगं बाई पण वयात फरक आहे ना. वय तरी किती काय माझे? तरुण मुलगी तुझ्या वयाची. हा ती यांना स्वीकारेल का? नाही स्वीकारणार. मग तिच्या बापाला मला कमिशन देऊन त्याला भरी घालून मला जमवा लागणार आहे लग्न. म्हणून 15 लाख रुपये. अहो मॅडम मला फक्त 28 वय आहे. अहो तुम्ही खोटं बोलताय. कसं काय खोट? मी म्हणते माझ्या 28 वय चालू. तुमची मुलगी 24-25 वर्षाची. नाही हो नाही ना. आता काय सांगा माले. मुलगीच वय आता 23 आहे. 23 तिचं आणि तुमचं 28. ते कसं आहे ना बापाचं लग्न आहे ना. लहानपणा झालं 6 वर्ष असतं ना.